सिंगल पॉइंट पॉइंट कर ली आपण ते बांगरी संघाचा चांगला खेळाडू अतिशय चुरशीचा सामना प्रत्येकाच्या डोळ्याचा पाडणं खेळणारा सामना वजनी गटाचा चांगला सामना ये है वन प्लस वन टू पॉइंट पॉइंट टू पांगरी अमोल भाऊ गुले खूप मेहनत अमोल भाऊ महाराष्ट्र पुलिस खूप मेहनत घेतात पांगरी संघासाठी प्रत्येक सामन्यावर असतात ते आणि बोरचा बादशाह ज्ञानेश्वर कुटे ची चढाई पांगरी संघावर अतिशय शांत खेळाडू सेकंड कॉल सेकंड कॉल घाटा वर्सेस रिटायर सेकंड कॉल जय बजरंग संघ घाटा वर्सेस जय भोले संघ रिटायर सेकंड कॉल बारा नंबरचा चांगला खेळाडू परत एकदा ज्ञानेश्वर कुटे मूर्तीलाल पण कीर्ती महाराज वजनी गटामध्ये बऱ्याच ठिकाणी दोन्ही संघ चांगले सिंगल फक्त कॅप्टन बोलेल वॉर्निंग पांगरी संघ पांगरी संघाचा जवान ची चढाई हर्षद भाऊ खांजोडे जिथे कुठे असेल त्यांनी भारत मामा खांजोडे भेटायचे पुन्हा एकदा ज्ञानेश्वर कुठे पाच नंबरची किट नेहमी आज अकरा आहे पाच नंबरची किट नेहमी घालत असतो तो पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न पण तितका चुस्त फिल्डिंग संघाची तेवढा चपळ असा रेडर शांत रेडर शांत सैमी खेळी त्याची पण पॉइंट न घेता वापस पुन्हा एकदा पांगरी संघाचा हा हा जबरदस्त रेडर त्याची चढाई कार्ली संघावर लगे आणि तेवढी चुस्त फिल्डिंग ती पुन्हा एकदा ज्ञानेश्वर कुटे मालेगाव तालुक्यातील दोन्ही संघ कार्ली आणि पांगरी धनुकटे चित्त्याची चपळ चतकाची नजर असा रेडार पाच नंबरची नेहमी किट फलवतो आज अकरा नंबरची किट घालून आपली चढाई पांगरी संघावर तेवढा चुस्त संघ महाराष्ट्र पोलीस अमोल भाऊ पवार यांचा पांगरी धनुकटे
पुन्हा एकदा ज्ञानेश्वर कुठे चिचड आहे पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंट काही मिळत नाही, कारण इतकं सुंदर असं क्षेत्र रक्षण पांगरी संघाच, अतिशय शांत खेळ, दोन्ही संघ अतिशय टाईट असं त्यांचं फिल्डिंग, खेळ मर्दांचा खेळ मातीचा खेळ कबड्डी, हर टाइम ची लास्ट प्लेयर जा रही है, टाइम आउट फर्स्ट प्लेयर पर देखा पांगरी संघ का अतिशय चांगला हा चव्हाण वाटेल लखन चव्हाणची चढाई काय सामना, कोणताही संघ हार मानाल पुन्हा एकदा टाइम स्टार्ट, पुन्हा पांगरी संघाचा आलं काही होऊ शकते, शेवटी कबड्डी खेळ आधी चितेच आहे, ज्या खेळामध्ये सातही खेळ बाद झाल्यानंतर परत मैदानात उतरू शकतात असा एकमेव जिगरबाज खेळ खेळ म्हणजे कबड्डी, सुंदर पकड सिंगल पॉइंट पॉइंट टू कारली, जय जोगेश्वर कारली, पुन्हा एकदा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर गुड मूर्तीला आलं कीर्ती महा बोलतचा बादशाह चढाई कशी करायची हे ज्ञानेश्वर कडून शिका, आणि हा पण जबरदस्त खेळाडू पांगरी संघाचा जबरदस्त खेळाडू, मगाच्या रेट मध्ये दोन पॉइंट मिळवण्यामध्ये यशस्वी झाला, आणि हा पण अतिशय जबरदस्त खेळाडू बोनस पांगरी, अकरा नंबरची चढाई जबरदस्त चढाई, पण तितकी जबरदस्त फिल्डिंग पांगरी संघाची, फायनल कॉल, फायनल कॉल घाटा वर्सेस रिटर्न, फायनल कॉल घाटा वर्सेस रिटर्न, फायनल कॉल, फर्स्ट कॉल गांधीनगर डिग्रस वर्सेस नवघरे पाटील अकॅडमी पांगरी नवघरे, काही आम्हाला द्या तर परत एकदा दहा नंबर चाललं चव्हाणची चढाई अतिशय चपळ, बोनस मध्ये सुद्धा हा सुद्धा तेवढा चपळ आहे, पण काय मॅच आहे, काय मॅच आहे, ये नाही देखा तो फिर क्या देखा, पुन्हा एकदा ज्ञानेश्वर इतके कमी स्कोर म्हणजे किती चिकाटी प्लेअर आहे दोन्ही संघ, एकही संघ पॉइंट द्यायला तयार नाही, तीन तीन वाढ मॅच, तीन तीन पॉइंट मध्ये कंजूसी, शेवटचे चार मिनिट तीन तीन दोन्ही संघात एकूण पंधरा पंधरा, क्या मॅच आहे, हेच फायनल सामना, ओनली कॅप्टन बोलेल कारली, सिंगल पॉइंट पॉइंट मागणी धनगुडे, पुन्हा एकदा ज्ञानेश्वर गुटे
आता एक पॉइंट ने मला वाटते पांगरी संघ आघाडीवर आहे। 3-4 शेवटचे 3 मिनिट 4-3 4 पांगरी 3 कार्ली शेवटचे 3 मिनिट लास्ट 3 मिनिट्स टू गो फाइनल कॉल वाटा वर्सेस रिटर चालत या वाटा वर्सेस रिटर फाइनल कॉल अमोल सोमटकर वाटा टाइम आउट पांगरी टाइम आउट चला पॉइंट मिळण्याचा प्रयत्न परंतु पांगरी संघ सुद्धा अतिशय चुस्त असा संघ आणि थ्री पॉइंट सांगा सर स्कोर सांगा कार्ली 6 गोल पांगरी 4 गोल 6 गोल शेवटचे 2 मिनिट लास्ट 2 मिनिट शुरू आता पांगरी संघाला करोया मारूची स्थिती काही पण 2 मिनिटात काही होऊ शकते फक्त कार्ली कॅप्टन बोले वार्निंग कार्ली पानी सिंगल पॉइंट 5-6 5 पांगरी 6 कार्ली करता बाबा इक हो इक्वल करून पंच कमिटी सर टेन्शन नका वाढू ज्ञानेश्वर कुठे 5 मध्ये सडाई 1 पॉइंटची गरज पांगरी सरकार सर सांगत नाही लास्ट मिनिट टू गो 1 मिनिट शेवटचा 6-5 पांगरी 5-6 कार्ली लास्ट मिनिट टू गो पॉइंटची गरज आणि बढिया बढिया हो सेकंदावर पण रेड चालू भाऊ खेळ मर्दांचा खेळ मातीचा खेळ कबड्डी बोनस पांगरी 6-7 काय मॅच आहे दोन्ही संघासाठी एकदा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा पैसे लागत नाही सामन्याची जवळपास लास्ट वेळ हा टाइम संपलेला आहे।